राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही करताय काय हा नगरकरांच्या वतीने मी तुम्हाला सवाल विचारतो आज ज्या पद्धतीनं ही म्हणजे आता किती वेळ आहे मोजून दाखवायची सुद्धा मला आता कमीपणा वाटतो की पुन्हा एकदा त्याच रस्त्यावरती नगरच्या सावेडी जो भाग आहे विशेषतः प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये ज्या पद्धतीनं सातत्यानं गुन्हेगारी घटना घडतायत आहेत माझं स्पष्ट त्या ठिकाणी आजची जर घटना पाहिली आणि तो रस्त्यावरती सगळा चाललेला नंगा नाच पाहिला लोक भयभीत येतो म्हणजे सामान्य माणसाने जीवमुठीत धरून त्या ठिकाणी जगण्याची वेळ दुर्दैवाने आलेली आहे आज राज्यामध्ये आपण पाहतो आहे जे लोक सत्तेत बसतात आहेत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गद्दार गट आणि भारतीय जनता पार्टी या नगर शहरातील जी आहे त्याच्यामध्ये गुंडांच्या टोळ्या आणि फौजा त्या ठिकाणी पोचल्या जात आहेत आणि ह्या पोचलेल्या टोळ्यान फौजा ज्या आहेत आता त्या रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी गँगवॉर करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र पोलीस प्रशासन जे ते केवळ बघ्याची भूमिका घेते आहे एवढी धक्कादायक माहिती आहे की ही घटना घडल्यानंतरसुद्धा पोलिसांच्या समोरसुद्धा अनेक प्रकारच्या चिथावणीखोर गोष्टी त्या ठिकाणी घडल्याचं चर्चा शहरभर सुरू झालेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मला चिंता वाटते ती नगर शहराच्या प्रगतीचे आपण लक्षात घ्या की ज्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा गंभीर पद्धतीने उभा राहतो या शहरामध्ये कसे तुम्ही मला सांगा की उद्योजक येतील कंपन्या येतील व्यापारी कसं इथं काम करतील आमच्या महिला भगिनी किंवा या शहराचा जो तरुण आहे काय आदर्श त्यांनी घ्यायचा काय आदर्श नेमकं काय नेमकं नगर कुठे चाललं आहे कुठल्या दिशेला चाललं आहे एक म्हणतात की ज्याला म्हणजे नगर शहर हे एक आपलं कुटुंब आहे लक्षात घ्या आणि कुटुंबचं नेतृत्व करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे जर तीस लोकं गुन्हेगारी पार्श्वभूमीची असतील तर त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या त्यांच्या ज्या त्यांच्याच टोळ्यात लक्षात घ्या दोन्ही बाजूनी आणि आपापसात त्यांच्यात जे काही गँगवॉर सुरू आहे ते मुंबईमध्ये सुद्धा एवढं भयानक नव्हतं त्याहीपेक्षा भयानक गँगवॉर या नगरमध्ये सुरू झालं आहे नगर शहराचा यामुळे नाव बदनाम होत आहे ही काही पहिली वेळ नाही आहे अशा प्रकारे सातत्यानं गेल्या अनेक वर्षांपासून घटना घडत आहेत आज राज्यामध्ये जे सरकार सत्तेमध्ये त्या सत्तेतल्या सरकारचं बळ वापरून गैरपद्धतीनं या शहरामध्ये वातावरण काम सुरू आहे आपल्या सगळ्यांना या शहरामध्ये आठवत असेल की विश्वास नांगरे पाटलांचा एक कालखंड होता त्याचबरोबर ज्यांची दमंग आय पी एस ऑफिसवरून ओळख आहे कृष्णप्रकाश यांचा सुद्धा एक कालखंड या शहरानं पाहिला आहे नगरकारानं कुठेतरी आता वेळ आली आहे की या शहरातल्या राजकीय वरदासातून चालणाऱ्या गुन्हेगारी करण्याचं चा। त्या ठिकाणी समूळ उच्चाटन झालं पाहिजे आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन सावडी उपनगर या ठिकाणी अशा पद्धतीनं खून करण्याचे प्रयत्न होणे जागेवरती ताबा मारणे त्या ठिकाणी अवैध धंदे करणे या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांचे जीव उद्या जर त्या ठिकाणी गमावले गेले कारण की खूप चिंताजनक परिस्थिती आहे तर या सगळ्याची जबाबदारी ही शहरातल्या या जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावरती राहील त्याचबरोबर तीच जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तुमच्यावरसुद्धा राहील कारण की राज्यात रोज कुठं कुठं काय काय अशा घटना घडतात या सगळ्याचं ब्रिफिंग हे तुम्हाला रोज होत असतं आणि सातत्यानं नगरमध्ये हत्याकांड होतं हत्याकांडाचे प्रयत्न होत आहेत प्राणघातक हल्ले होत आहेत अशा परिस्थितीमध्ये गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आश्रय मिळाला नाही पाहिजे नगर शहरातली तरुण पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे आणि या शहराचा जो यामुळे जो बदलौकिक होते तो थांबला पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे